काही जणांना तर माझ्यावरती टीका केल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाहीये. आता मला असं वाटायला लागलेलं आहे की माझ्यावरती टीका केल्याशिवाय त्यांना रोज भाकरच मिळत नाही. आणि मग एवढीच जर का तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका का लावत नाही, लावा. तुम्ही लोकसभा लावा, विधानसभा लावा, आणि जिथे जिथे महापालिका आहे तिन्ही निवडणुका एकत्र लावा. मी त्यांना आव्हानच दिलेलं आहे की तुम्ही मोदींचं नाव घेऊन या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन येतो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मगाशी गीते साहेब रंगले होते आणि त्यांनी उल्लेख करून साधारणतः गेल्या काही दिवसातल्या आपल्या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या सभेचा उल्लेख केला. ही गोष्ट खरीच आहे की मैदान आता अपुरी पडत आहेत. अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेना आता संपवली पाहिजे, असंही काही जणांना वाटतंय. आणि काही जणांचा असा एक गैरसमज होता की ते स्वतः म्हणजे शिवसेना. तुम्ही निवडून दिलेली माणसं, मोठी केलेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठी केली ती सगळी माणसं दुप्पट नाही, दसपट नाही, सहस्त्रपटीने ही माझ्यासोबत आलेली आहे. काही जणांना तर माझ्यावरती टीका केल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाहीये. आता मला असं वाटायला लागलेलं आहे की माझ्यावरती टीका केल्याशिवाय त्यांना रोज भाकरच मिळत नाही. मग तेही एक मला समाधान आहे की माझ्यामुळे माझ्यावरती आरोप करणाऱ्यांना सुद्धा माझ्यामुळे भाकरी मिळते, दोन घास मिळत आहे, हेही नसे थोडके. आज जगताप कुटुंब आपल्या शिवसेना कुटुंबात आलेलं आहे. स्नेहलताईचं, त्यांच्या काकांचं, सगळ्या कुटुंबियांचं आणि तुमच्या सगळ्यांचं मी शिवसेनेत स्वागत करतोय. खरं म्हणजे मी असं म्हणत होतो की मातोश्रीवरती आपण प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि नंतर महाडमध्ये एक जाहीर सभा घेऊ, पण ऐकतील सामान जर ऐकतील ते जगताप कुटुंबीय कसले. त्याने हट्टच धरला की नाही, इकडेच ह्या ऐतिहासिक मैदानातच सर्वांच्या साक्षीने आम्ही प्रवेश घेणार. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो. स्नेहलताई आणि जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आलं, काही जणांच्या भुवया उसवल्या, काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला की आता पुढच्या निवडणुकीत तर डिपॉझिट 100 नाही, 1,00,000% जप्त. मग आता कसं होणार? काँग्रेसमधनं शिवसेनेत आले तर शिवसैनिकांचं काय होणार? अरे काय होणार काय? आमच्यातला गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावरती चढवला. पण तसं आपण काही करत नाही, आपण त्यांना काही न देता त्या आपल्याकडे आले. आणि मला नेहमी आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतं की तुम्ही दिलेलं खाली आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की नेहमी सत्ता असते, नाही ठीक आहे, सत्ता असते त्या सत्तेकडे सगळेजण जातात. आज माझ्याकडे तर सत्ता नाही आहे. पाठीमध्ये वार आपल्याच लोकांनी केला, गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि स्वतः तिकडे बसले. मग ज्यांनी त्यांना फूस लावली म्हणजे भारतीय जनता पक्षाने. जाऊ दे, शब्दकोश कमी पडतील, कारण मरे मी एक बोललो होतो त्याच्यावरनं वाद झाला होता.
तर भारतीय जनता पक्षाने तर एवढा नीचडाव केला की आपलं चिन्हही चोरलं, आपलं धनुष्यबाण चोरलं आणि तो त्यांच्या डोक्यावरती मारला. म्हणजे आज मी केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊनच तुमच्यासमोर आलेलो आहे, बाकी माझ्या हातात काही नाही. आणि तरी देखील तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने सोबत आलेला आहात. जगताप कुटुंबीय आलेले आहेत. संजय मगाशी आपण मला वाटतं भाषण केलं होतं ना, संजय कदम का दुसरे संजय कदम आहेत आपल्याकडे, संजय कदम आहेत भरपूर आहेत. तिकडे आद्वय हिरे आले, आणखीन काही जण पुढच्या महिन्याभरामध्ये येणार आहेत. हे असं आश्चर्य या आधी कधी घडलं असेल असं मला वाटत नाही. पण विशेष म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जातो आहोत, मग मी काँग्रेस फोडतोय का? असं नाही आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आणि महिन्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये मला वाटतं पदवीधर मतदारसंघ, तिकडे काँग्रेसचा उमेदवार जिंकला. शिवसैनिकांनी मेहनत केली, पण नुसता उमेदवार जिंकण्यासाठी मेहनत नाही केली, तर जिंकून आलेला उमेदवार जो आहे लिंगाडे, तो आपला शिवसैनिक, तो आपण, कारण आता हे एवढं एकजुटीने लढल्याशिवाय आता बस करा फटाके, जरा जिंकल्यानंतर लावा, जिंकल्यानंतर लावा आता फटाके. एवढ्या एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकुमशाही वृत्ती उभी आहे तिचा पराभवच आपण करू शकणार नाही. आणि म्हणून आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. विषय अनेक आहेत. आज सकाळी सुद्धा मी बाजूला जाऊन आलो, थोडं आता उत्साहावर नको पण फटाक्यावरती पाणी होता. त्याच्यानंतर शिवतर घड आहे, उमरट आहे, तानाजी मालुसरे, मी येऊन गेलो तिकडे. त्याच्यानंतर मुरारबाजीचे स्मारक आहे, शेलार मामाचं गाव आहे, चौदार तळे आहे. हे एवढं सगळं असल्यानंतर कोणाची हिंमत आहे इकडे भगव्याला कलंक लावण्याची? भगव्याला कलंक लावणारे, भगव्याला डाग लावणारे, त्यांना माहिती नाही इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र माती सुद्धा आहे. या मातीमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तानाजी मालुसरे बद्दल काहीतरी, छत्रपती शिवाजी महाराज तर थोर होतेच, त्याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण तानाजी मालुसरे सुद्धा, पुन्हा मी ती काय ती सगळी कहाणी सांगत नाही, गड आला पण सिंह गेला, पण निष्ठा कशाला म्हणतात. आम्हाला काही दिलं तरी आम्ही दुसऱ्या पक्षात चाललो आहोत. तानाजी काही निवडणुकीचं तिकीट नव्हते आले की महाराज या वेळेला मला लोकसभा पाहिजे, महाराज मला विधानसभा पाहिजे. तानाजी तर रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतरचं सगळं तुम्हाला माहिती आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. मेलो तरी ब्याहत्तर, पण भगव्याशी बेईमानी करणार नाही, भगवा फडकवेन. आणि त्या बहादराने भगवा फडकवूनच प्राण सोडला. ही तानाजी आणि त्यांच्या सगळ्यांची ही मी म्हणेन वारसदार समोर माझ्या बसलेली आहे. अशी ही माती आहे, अशी ही भूमी आहे. पण आज मी जे बारसूमध्ये गेलो होतो, मला वाटतं सुषमाताई तुम्ही तो उल्लेख केलात, सुभाष देसाईंनी पण केला, एक माझं पत्र फडकवलं जाते, उद्धव ठाकरेंनीच दिलं होतं. उद्धव ठाकरे, हो उद्धव ठाकरेंनी दिलंच होतं पत्र, मी जाहीर सांगतो, कारण मला खोटं बोलता येत नाही आणि खोटं बोलण्याची गरज नाही, कारण मी पापच केलेलं नाही आहे. मी नाही पाप केलं. एक साधारणतः हे आत्ता जे गद्दार नाचतायत उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन, कारण का जागा विकले, मलिदा खाल्लाय, संपूर्ण जी यादी काढली ते यादीमध्ये सगळी उपऱ्यांची धन झालेली आहे. म्हणजे माझे जे गोरगरीब तिथले मूळ जमीन मालक आहेत,
त्यांना मराचं बोट लावून तुम्ही त्यांच्या सोन्यासारख्या जमिनी घेतल्या, मग प्रकल्प तुम्हाला माहिती होतं प्रकल्प येणार. आता हे नागोबा तिकडे बसलेत मालक म्हणून. पण मुद्दामून मी पुन्हा सांगतोय की मी मुख्यमंत्री असताना जे ठरवलं होतं की ठीक आहे रिफायनरी नाणारला आम्ही होऊ देणार नाही, आम्ही होऊ दिली नाहीच, नाणारवांना हकलूच दिली. पण नंतर मला दिल्लीत ना काही फोन आले, हे जे आता गद्दार गेलेले आहेत तिकडे ते माझ्याकडे यायचे आणि साहेब हा मोठा प्रकल्प आहे. म्हटलं प्रकल्प मोठा बरोबर आहे, पण तो जर विनाशकारी असेल तर कोकणामध्ये कशाला घेतात, जाऊ द्या त्याला गुजरातमध्ये. तर नाही तसं नाही म्हणे, तिकडे आता कोणाची कोणाचा विरोध नाही आहे, तशा काही वस्त्या नाही आहेत, गावं नाही आहेत, पर्यावरणाची हानी होणार नाही आहे, ओसाड जमीन आहे. म्हणून माझ्याकडनं पत्र दिलं गेलं. आता मला अशी शंका येते की साधारणतः तुम्ही हा सगळा एकूण सिक्वेन्स बघितला तर आपलं सरकार पाडलं आणि तिकडनं संमती आली, किंवा तिकडनं संमती आली असेल आणि आपलं सरकार पाडलं असेल. कारण मी जे ठरवलं होतं की अंतिम मंजुरी मी स्वतः तिथे जाईन, तिथल्या लोकांशी बोलेन, त्यांना त्या कंपनीला सांगेन प्रेझेंटेशन द्या, जनतेला विचारेन तुम्हाला हवंय की नको, हो बोललात तर प्रकल्प येईल, नाही बोललात तर गेट आऊट, नाही बोललात तर गेट आऊट. मग हे काय सांगितलं जात, हे काय सांगितलं जात. पण आज तिकडे गेल्यानंतर मी बघितलं इकडे पोलीस आलेत का, राहिलेत का शिल्लक इकडे पोलीस पाठवायला बंदोबस्तला. संपूर्ण महाराष्ट्राचं पोलीस दल ते आपल्या बारसूमध्ये उतरवलेलं आहे. घराघरामध्ये पोलीस, गच्चीमध्ये पोलीस, बाल्कनीमध्ये पोलीस, आणखीन आतमध्ये मी गेलो नाही कुठे कुठे पोलीस गेलेत बघायला, बाथरूममध्ये पण गेले असतील. काय चालूलंय काय? अरे एवढा बंदोबस्त तुम्ही त्या चीनच्या सीमेवरती लावला असता ना तर चीन आत घुसतोय तो चीन तरी थांबला असता. पण चीन तिकडे माझ्या देशाची सीमा कुरतडून टाकतोय. तिकडे हे नेभळट सगळे केंद्रात बसलेले हे चीन विरुद्ध अवाक्षर काढायला तयार नाहीत. पण इकडे बारसूमध्ये माझ्या गोरगरीब माझ्या कोकणी भूमिपुत्रांवरती लाठ्या चालवताय, अश्रुधूर सोडताय. कुठली लोकशाही? बरं प्रकल्प जर काय एवढा सोन्यासारखा असेल तर मग लाठ्या का चालवता, पोलीस दल का आणता? प्रकल्प एवढा चांगला असेल तर आज मी ज्या जाऊन केलं पोलिसांचं, पोलिसांनी मी बाजूला केलं आणि जनतेत जाऊन उभा राहिलो. जर मी पोलिसांच्या शिवाय जनतेत जाऊन उभा राहू शकतो तर तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे हे जनतेला जनतेत जाऊन सांगत का नाही की हा प्रकल्प तुझ्या हिताचा आहे म्हणून? ठरू दे जनतेला. नाही कोकणामध्ये रोजगार येईल, आर्थिक समृद्धी येईल. अरे आता तिकडे तुम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या भूमिपुत्रांना तडीपाऱ्याला होताय, जिल्हा बंदी लावताय आणि उद्या सांगताय का रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल. आज जिकडे बंदी करताय तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात? म्हणजे एक तर जमिनी उपऱ्यांच्या घशात घातल्या, प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच जोपर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं चाललंय तो जोपर्यंत हो बोलत नाही, आणि तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही, कोणी कितीही पिढ्या उतरोत. संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल, संपूर्ण महाराष्ट्र उतरेल. पण जुलूम दडपशाही पत्रकारांना अडवलं, आज बरं झालं पत्रकारांना सुद्धा कळलं, मी मुद्दामून गेलो तिकडे. मग हे एवढं सगळं असं धोक्यामध्ये का करताय तुम्ही, लपवून छपून का करताय? मातीची चाचणी करायची असेल तर मातीच्या भूमिपुत्रांची सुद्धा चाचणी करा, त्यांच्या मनाची सुद्धा चाचणी करा. सॉइल टेस्टिंग, म्हटलं सॉइल टेस्टिंग म्हणजे काय? नुसती माती म्हणजे एक पूर्वी आम्हाला धडा होता शाळेमध्ये, देश म्हणजे देशातली माणसं, देश म्हणजे दगडधोंडे नाहीत. जर तो प्रकल्प तुम्ही आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही? आणि म्हणून परत एक सांगतो की आत्ताच तिकडे एवढा तगडा बंदोबस्त लावल्यानंतर उद्या रिफायनरी आल्यानंतर ही माझी भूमिपुत्र हे काय तिथले कोकणचे राजे भिकेचे कटोरे घेऊन फिरणार वणवण, या भांडवलदारांचे दाराशी उभे करणार तुम्ही? यांचं आपलं ठीक आहे, खोके घेऊन मोकळे झालेत, तुमची सगळी धन झालेली आहे, पण माझं कोकणचं वैभव तुम्ही का मारता आहात?
कोकणच्या भूमिपुत्रांवरती उपऱ्यांचा वरवंटा का चालवता आहात याचं उत्तर कोणाकडेच नाहीये, याचं उत्तर कोणाकडेच नाहीये। आज मी महाडमध्ये आलेलो आहे, आता स्नेहलताई तुम्ही जो उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा मी आलो होतो, अर्थात तुमच्या घरी मला येता येणं जमलं नव्हतं, पण तळीये गावात मी गेलो होतो। तिकडनं कोण आलेत लोक सभेमध्ये, बसलेत बसलेत का कोणी? बरं तुम्ही तिकडे नंतर कधीतरी जाऊन आलात का तिकडे? आता सगळे कसे घरामध्ये त्यांच्या आनंदात आहेत ना। तळेगावात जी गावं जी घरं दरडीखाली गेली होती, मी स्वतः गेलो होतो तिकडे, अक्षरशः भयानक दृश्य होतं। म्हणजे तिथे मला जी लोकं भेटली रडत होती आणि सांगत होती की साहेब आमच्या डोळ्यासमोर दरड कोसळली आणि पलीकडे आमचे सगळे मित्रमंडळी होते नातेवाईक होते आमच्या डोळ्या देखत, आम्हाला इथून तिथे आणि त्यांना तिथून इथे येण्याचा उचल वेळ सुद्धा मिळाला नाही। एका क्षणामध्ये सगळं जमीन दोस्त झालं, मातीचा ढीग आला, लोट आला आणि सगळे त्याच्याखाली दाबले गेले। कळलं? थांबा, सगळे त्याच्याखाली दाबले गेले। मग अख्खं प्रशासन मी कामाला लावलं होतं, तिथल्या तळे गावाचं पुनर्वसन करायचं, जागा ठरवली, घरं ठरवली। किती जणांना घरं मिळाली तिकडे? दोन वर्ष झाली। आणखीन दोन गाव आहेत माझ्याकडे माहिती आलेली आहे, कदाचित खोटी असेल तर मला आनंद होईल, पण मी जी वाचतोय ती जर का बरोबर असेल तर या गद्दारांचं करायचं काय हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण दोन वर्ष होतील या पावसाळ्यामध्ये। मी जे वाचतोय ते बरोबर आहे का? बघा, तळीये गावामध्ये 171 घरं स्थलांतरित झाले, त्यातली 66 नष्ट झाली। गुढीपाडव्याची तारीख दिली होती, आता 1 मे दिली होती, ती पण गेली। जेवढी घरं द्यायची होती त्यापैकी फक्त 15 घरं तयार आहेत, फक्त 15, दोन वर्षात 15 घरं। त्याच्यानंतर केळणई नावाचं गाव आहे, 128 घरं। साखर सुतारवाडी 44 घरं, यापैकी एकाही घराचं काम सुरू झालेलं नाही। ही माझी माहिती आहे, पत्रकारांनी चेक करावी, चुकीची असेल आणि सगळे त्यांच्या घरी जाऊन आनंदात राहत असतील तर माझ्या एवढा आनंदी दुसरा कोणी नसेल, दुसरा कोणी नसेल। पण आपले मुख्यमंत्री म्हणा, इथला आमदार सुद्धा जात येत असेल नुसतं नॅपकिन टाकून, त्या नॅपकिनचा वापर आता तुम्ही त्याला करायला लावायचा आहे, त्याला आता असा घाम फोडायचा आहे की नॅपकिन कमी पडला पाहिजे। काय आपला नॅपकिन खाक्यात मारून चालायचा, खांद्यावर टाकून चालायचा? पण मी मुख्यमंत्री म्हणून अयोग्य होतो म्हणून तुम्ही गद्दारी केलीत। मग 2 वर्ष होत आली, अजूनही तिथल्या ह्या गावातल्या घरांना गावकऱ्यांना घरं का मिळाली नाहीत? मुख्यमंत्री सुद्धा आपले सुरत गुवाहाटी इकडे तिकडे तिकडे सगळीकडे जातात, तळीमध्ये आले होते का? दिल्लीच्या वाऱ्या करतात, दिल्लीला मुजऱ्या मारायला जातात, पण इकडे येण्याची त्यांची त्यांना विस्मरण झालेलं आहे, कारण बसलेत आता। आज सुद्धा ते कुठे आहेत असं विचारलं, तुम्हाला माहितीत कुठे आहेत? कशाला? ही दुसरी बातमी मी आणलेली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बोमई, त्यांनी बोंब मारलेली आहे। काय बोललेत माहितीये तुम्हाला? कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले, महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू। हे कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बोलतायत, गेले अनेक दशक अनेक पिढ्या कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जो आपला मराठी माता बांधव आहे तो टाहो फोडतोय की अहो आम्ही मराठी आहोत आम्हाला महाराष्ट्रामध्ये घ्या। नाही जायचं, भाषिक अत्याचार सुरू आहे, लाठीमार होतोय। बेळगाव महापालिकेवरचा तिथला तो भगवा त्यांनी उतरवला, मधल्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता, पण आमचे हे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार, कसले बाळासाहेबांचे विचार? त्या कानडी अप्पाच्या भांडी घासण्याचे विचार बाळासाहेबांचे असू शकतात?
हे म्हणून मी सांगतो ना, दोन तीन कागद घेऊन आलो, हे आता मला तर काय वाचता येत नाहीये. तुमच्यापैकी कोणाला कन्नड वाचता येत असेल तर या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा कानडी भाषेमध्ये तिकडे जाहिरात आहे, कानडी भाषेमध्ये. तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते माझ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करायला निघालेले आहेत, आणि आमचे महाराष्ट्राचे लाचार मिंदे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याची भांडी घासायला इथून कर्नाटकात जातात. लाज वाटत नाही? अरे जर त्यांच्यामध्ये तुमच्या जरा तरी स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक राहिली असेल, कारण आज दिवसभर बोंबलून झालं असेल, भांडी घासून झाली असतील. पण हे स्टेटमेंट तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर जर मिंद्यांच्या मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे की अशा मराठी द्वेष्ट्या भाजपचा पराभव करा, हे तिकडे सांगायला पाहिजे त्यांनी. एकूण वातावरण जे चाललेलं आहे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. काल परवाकडे मी त्याच्यावरती बोललो, प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, खरं म्हणजे निवडणुकीमध्ये तुमच्या प्रश्नांवरची चर्चा व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी मन की बात केली 100 वेळा झाल्या, 100 वेळा बोलले म्हणून सचिन तेंडुलकरच्या सेंचुरीची मजा नाही अजून. 100 वेळा बोलले पण तुमच्या मन की बात त्याच्यामध्ये होती. 2014 साली जी त्यांनी आश्वासने दिली होती, बोला ना तुम्ही आता एकमेकात बोलायला लागा की काय काय त्यावेळेला जे बोलले होते ते आतापर्यंत खरं त्यांनी केलेलं आहे. महागाई कमी झाली, नोकऱ्या मिळाल्या, उज्ज्वला योजना मिळते तुम्हाला, अनेक योजना अशा आहेत की त्यांची नावं आणि योजना आपण विसरूनच गेलो. सारी गोष्ट आहे, अच्छे दिन आले, 15 लाख रुपये मिळाले, मग हे कोणीच बोलत नाहीये. आणि त्याच्यावरती जरी कोणी विचारलं तर तू देशद्रोही आहेस, टाकरे आला आतमध्ये. मग तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायला द्यायचं नाही, अवाजवी स्वप्न दाखवायची, मी तुम्हाला अमुक करेन, मी तुम्हाला तमुक करेन, का तुम्ही सगळे खुश होता? तुम्ही म्हणजे आम्ही पण आलो त्याच्यामध्ये, कारण आम्ही 25-30 वर्ष आपण त्यांच्याच सोबत होतो आणि त्यांना निवडून देतो. आणि निवडून दिल्यानंतर मग जातीय दंगली घडव. म्हणजे मी परवा महाविकास आघाडीच्या सभेत जे बोललो की जर तुम्ही मला मतं दिली तर मी तुमच्या सगळ्यांच्या घरावरती सोन्याची कौलं चढवेन. टाळ्या नाही बाजूला तुम्ही, नाही पण न्याय बाजूला, म्हणजे तुम्ही हुशार आहात. असं कोण करू शकेल, सोन्याची कौलं चढवू शकेल? नाही, नाही. पण तुम्ही विचार काय करता की अरे हे शक्य नाहीये, पण हा बोलतोय ना तर एकदम मत देऊन बघू ना, चढलीच कौलं तर काय वाईट आहे. मध्यायची सोन्याची कौलं चढवणार म्हणून मतं दिली, तुमचे सोन्यासारखं मत सत्यतेला तुम्ही देता, आणि सत्यानाश झाल्यानंतर मग पुन्हा आता काय करायचं? मग उद्या अरे सोन्याची कौलं गेल्या वेळेला नाही मिळाली, पण आता त्याला मी हिरे लावून आणखीन कौलं चढवीन. मग जातीय दंगली भडकवायच्या, हिंदू मुस्लिम वाद लावायचे. आता सुद्धा कर्नाटकामध्ये जे पंतप्रधानांनी केलं मला आश्चर्य वाटलं, कारण काही वर्षांपूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला होता. आठवतोय तुम्हाला का काढला होता? हिंदुत्वाचा प्रचार केला. आणि त्या प्रचारामध्ये बाबरी मशीद असेल, राम मंदिर असेल, हे मुद्दे तेव्हा त्यांनी काढले होते, म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढला. निवडणूक तर लढवायची नाहीच, ती त्यांना लढवायचीच नव्हती, पण मतदानाचा अधिकार काढला. आणि आता आपले पंतप्रधान बोलतायत कर्नाटकातल्या मतदारांना की तुम्ही जेव्हा मतदानाला जाल, मतदान करताना जय बजरंग बली, बजरंग बली की जय बोलून मतदान करा. हा धार्मिक प्रचार नाहीये. मग निवडणूक जिंकायला सुद्धा तुम्हाला बजरंग बलीचं बल वापरायचं वेळ येत असेल तर तुमचं बळ गेलं कुठे? तुमची 56 इंचाची छाती गेली कुठे? आज सुद्धा तुम्ही बजरंग बलीच्या वरती निर्भर राहताय, तुम्ही त्याच्यावरती विसंबून तुमच्या निवडणुका चाललेल्या आहेत. का बजरंग बली की जय? तर काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं की कर्नाटकामध्ये बजरंग दल दंगली घडवतोय, ते सत्तेवर आले तर बजरंग दलावरती बंदी घालतील, म्हणून ह्यांना बजरंग बलीचं प्रेम आलं. मग ठीक आहे, जर काँग्रेस बोलली असेल बजरंग दलावरती आम्ही बंदी आणू म्हणून तुम्हाला बजरंग बली की जय आठवत असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला निघालेला आहात, तुमचं काय करायचं ते पहिले सांगा.
आहे ना शिवसेना, शिवसेना नाव तुम्ही माझं काढलं, प्रभू रामचंद्राचा माझा धनुष्यबाण तुम्ही माझ्या गद्दाराला दिलात, छत्रपतींची शिवसेना, महादेवाची शिवसेना, तो छत्रपतींचा अपमान नाही, तो महादेवाचा अपमान नाही, तो प्रभू रामचंद्राचा अपमान नाही। मग जर ते लोकांना आवाहन करत असतील की तुम्ही बजरंग बली की जय म्हणून मतदान करा, तर मी तुम्हाला सांगतोय की या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणून या भाजपला तडीपार करा, आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला हीच अशीच करावी लागेल की अब की बार भाजप तडीपार। आता तुम्ही सत्यपाल मलिकांबद्दल बोललात, महत्वाचा विषय, सत्यपाल मलिक म्हणजे साधी सुरी असा मी नाहीये, राज्यपाल होते, काश्मीरचे राज्यपाल होते, आणि त्यांनी जे काय एक बॉम्बस्फोट केलेला आहे, एक नव्हे दोन तीन त्यांनी केलेले आहेत, 370 कलमाबद्दल बोललेले आहेत, भ्रष्टाचाराबद्दल बोललेले आहेत, पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला शर्मेने मान खाली घालायला पाहिजे की आपल्या देशाच्या सैनिकांचा उपयोग भाजपा स्वतःच्या निवडणुकीसाठी करतोय, भाजप स्वतःच्या निवडणुकीसाठी करतोय। पुलवामामध्ये 40 सैनिक जे देशाचं रक्षण करायला, भारत मातेचं रक्षण करायला म्हणून सैन्यामध्ये गेले, त्यांनी विमानं मागितली होती, पूर्ण तो सैन्याचा ताफा इकडून तिकडे नेण्यासाठी विमान पाहिजे होते, दिली गेली नाहीत, रस्त्यांनी जायला सांगितलं, रस्त्यांनी जाताना सुद्धा ज्या रस्त्यांनी हा ताफा जाणार त्याचं चेकिंग झालं नव्हतं, झाला हल्ला, 40 जण गेले, आम्ही काय त्याच्यावरती मत मागून मोकळे। म्हणजे मी हेही उदाहरण सांगितलेलं आहे, आठवण सांगितलेली आहे की अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि कारगिलचं युद्ध झालं, जिंकलं, तेव्हा आपल्या तिन्ही लष्कर प्रमुखांचे फोटो हे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पोस्टरवरती लावले होते। मग आपल्या लष्कर प्रमुखांनी अटलजींकडे नाराजी व्यक्त केली की हे बरोबर नाही आहे, हे देशासाठी शहीद झालेले आहेत, तुम्ही राजकारणात त्याचा वापर करता का माने? पण वाजपेयी सुसंस्कृत होते, त्यांनी ताबडतोब ते फोटो काढायला लावले, तो उल्लेख काढायला लावला। हे आत्ता बसले ते जर असते ना तर त्यांच्या लष्कर प्रमुखाला पहिला आत टाकला असता, देशद्रोही येस, नुसता भारत माता की जय बेंबीच्या देठापासून, म्हणजे देवाने देठ दिलाय म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडलं म्हणजे देशप्रेमी नाही होत। जो देशासाठी लढतो, देशासाठी म्हणजे कोणासाठी, आपल्यासाठी लढतो, तो छातीवरती गोळी झेलायला तयार असतो, आपल्याला तर काही करायचं नाहीये, आपल्याला त्याच्या हातामध्ये बुलेट, त्याच्याकडे बुलेट आहे, आपल्याकडे बॅलेट आहे, आपण सुद्धा देशाचे रक्षण करतेच आहोत, तो आपल्याकडे बघत असेल की अरे मी ज्यांचं रक्षण करतोय ते वीर आहेत का शेपूट घालणारे आहेत। आज सत्यपाल मलिकांकडे सुद्धा मध्ये सीबीआय जाऊन आली, माहित नाही त्यांना सुद्धा आत टाकतील, कारण प्रश्न विचारायचेच नाही। भ्रष्टाचार 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 म्हणून जी बोंबाबोंब चाललेली आहे, अनेकदा बोलून झालेलं आहे, एक तर दुसऱ्या पक्षांमध्ये जे नेते असतात मोठे असतात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांच्या कुटुंबियांची बदनामी करायची। म्हणजे मोदींनी तिकडे सांगितलं कर्नाटकामध्ये की काँग्रेसने त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या, त्या प्रियंका गांधींनी त्यांना उत्तर चांगलं दिलं, मोदीजी हम गाली क्या देश के लिए गोली भी खाने के लिए तयार आहे, पण हे त्यांनी दिलं उत्तर। मोदी साहेबांना मी जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल अजून कोणी बोललेलं नाहीये की काँग्रेस तुम्हाला शिव्या देते ते त्या शिवा तुम्ही मोजता, पण तुमची भोकं पडलेली टिनपाट, टिनपाट जरा बरा शब्द आहे, त्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? हे रोज जे माझ्यावरती बोलतायत आज सुद्धा बोललेले आहेत, आज सुद्धा बोलले, म्हणजे विनायक राऊत मगाशी सांगत होते की साहेब आमच्याकडे एक तो आहे ना एक आणि त्याची एका बरोबर दोन फ्री, त्याची म्हणे आता एवढी पंचायत झालेली आहे, हे त्यांनी सांगितलं मी नाही, की त्यांना आता काय सांभाळ करत कळतच नाही, दोन पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो, टोप सांभाळायला गेला तर पोरं सुटतात, त्याच्यामुळे सूक्ष्म माणसावरती मोठी जबाबदारी आलेली आहे। पण रोज वाटतील ते बोलतात बोलू द्या, कारण त्याच्यावरती त्यांचं पोट चालतंय। उद्धव ठाकरेचं आता तुम्ही सगळं काही काढून घेतलं तरी उद्धव ठाकरे तुम्हाला का त्याची भीती वाटते, का भीती वाटते?
उद्धव ठाकरेला संपवायचं ना, संपवा, हे बघा हे सगळे माझे कुटुंबीय आहेत, हे सगळे कुटुंबीय आहेत, काय तिकडे बारसूमध्ये तमाशा सगळा केला त्यांनी, बारसूमध्ये म्हणे उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. मी म्हटलं आहे, लोक सांगतात नाही हे खोटं आहे खोटं आहे, म्हटलं नाही तसं नाही, माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत कारण तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात. मग आता जरा लढायला कसं एक बळ आलं की मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय आणि त्यांना सुद्धा बळ आलं की उद्धव ठाकरे त्यांचं नातेवाईक आहे. अरे मी तर माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही तो उपऱ्यांसाठी लढताय ज्याचं तुमचं काहीच देणं घेणं नाही आहे. माझा महाराष्ट्र तुम्ही मारता आहात, माझा महाराष्ट्र मारतात. बरं, आता काँग्रेसमधनं जगताप कुटुंबीय आपल्याकडे आलं, मध्ये आणि काय बोंब ठोकली होती, आम्ही का शिवसेना सोडतोय, कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. काय हिंदुत्व सोडलं, मी तर प्रत्येक सभेत विचारतो, तुमच्या तुम्ही मला एक जण उठून सांगा की गेल्या 3 वर्षामध्ये मी एक अशी कोणती गोष्ट केली आहे की तुम्ही म्हणाल की होय तुम्ही ही गोष्ट केली, तुम्ही हिंदुत्व सोडलं, मला सांगा. माझा उघड सवाल आहे सगळ्यांना, जनतेला सवाल आहे, एक गोष्ट सांगा की ज्याच्यात मी हिंदुत्व सोडलेलं आहे. हिंदुत्व काय हे पहिलं तुम्ही समजून घ्या. जे शिवसेना प्रमुखांनी आणि प्रबोधनकार्यांनी जे मला सांगितलेलं आहे, आम्हाला सगळ्यांनी शिकवलेलं आहे, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवीचं हिंदुत्व नाहीये. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे काय? ते तर झालंच, आता मी त्यांना नवीन नाव ठेवलंय, गोमूत्रधारी. कारण ते काय करतात, आपली सभा झाली का दुसऱ्या दिवशी कुठले तरी येतात, पळी पंचपात्र घेऊन गोमूत्र शिंपडतात. अरे काय शी, आणि वरती सावरकर शिकवतात. मग सावरकरांनी जे सांगितलेलं आहे की गाय ही माता जरूर आहे, पण गाय ही माता माणसाची नाही बैलाची आहे. त्याच्यामुळे जे त्याला गोमाता मानतात आणि गोमूत्र घेऊन गोमूत्रधारी फिरतायत, त्यांचं हिंदुत्व कसं आहे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण मी काँग्रेससोबत गेलो तर मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही सगळेजण हुशार, मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलले की मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला बसले सत्तेसाठी, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? मोहन भागवत मशिदीत गेले तेव्हा त्यांनी काय सोडलं होतं असं मी बोललो? बरं, आता ते सगळं मन की बात त्याचं उर्दूकरण करून मदरशामधनं शिकवणार आहेत, मशिदीत जाऊन कवाली गाणार आहेत. मुस्लिम बांधवांनो बघा, शिका बाबा, तुमचं काय आहे तुम्ही बघा. पण आमचं हिंदुत्व मी मागे सुद्धा सांगितलेलं आहे, चंद्रकांत खैरेकडे बसले संभाजीनगरच्या सभेत सुद्धा मी बोललो होतो. काश्मीरला तो एक गनमॅन होता औरंगजेब, अतिरेक्यांशी लढत होता, लढला आणि सुट्टी घेऊन घरी जात असताना मधल्या मध्ये त्याचं अपहरण केलं गेलं, त्याचा छळ केला गेला आणि त्याचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह हा आपल्या सैन्याला मिळाला. कोणासाठी लढत होता? हिंदुस्थानसाठी. कोण लढत होता? औरंगजेब लढत होता. पळवला कोणी? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पळवला. दहशतवाद्यांनी हे नाही पाहिलं की तो मुसलमान आहे, तो हिंदुस्थानकडनं लढतोय, त्याला तो आपला दुश्मन आहे. मग तसंच मी सुद्धा म्हणतोय, देशद्रोह्यांशी लढतोय, तो मुसलमान आहे, तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण तुमच्या कशालाच काही शेंडा ना बुडका, भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा तुम्ही बोलण्याची तुमची लायकी शिल्लक ठेवलेली नाहीये, ना हिंदुत्वाबद्दल ठेवलेली आहे. जसं ती कुत्रे फिरायची पकड्याची गाडी फिरते ना, महाडमध्ये फिरते की नाही कल्पना नाही मला, फिरते का? म्हणजे भटके कुत्रे ते पकडतात आणि गाडीत टाकतात, तशी ती भाजपची गाडी चाललेली आहे, भ्रष्टाचार पकड मोहीम. दिसला भ्रष्टाचारी की टाकला भाजपात, दिसला भ्रष्टाचारी की टाकला भाजपामध्ये. तो जो काय भारतीय जनता पक्ष होता, तो भारतीय जनता पक्ष होता जिच्याबद्दल मला, ज्याच्याबद्दल मला खरंच आदर होता, कारण ती पिढी वेगळी होती, विचार होते त्याच्यामध्ये, काहीतरी एक नैतिकता होती. पण आता देशभरातले सगळे भ्रष्ट तुम्ही सगळ्यांनी त्यांनी सगळ्यांनी एकत्र केले, म्हणून मी त्यांना सांगितलं तुमचं BJP म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असं नामकरण करा. माझ्या शिवसेनेचं तुम्ही नाव बदलायला निघालात ना, मी घेतलं ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं तुम्ही लावा भ्रष्ट जनता पार्टी. जो भ्रष्ट असेल तो त्यांचा. मेघालयामध्ये सुद्धा अमित शाह गेले होते, तुम्ही प्रचार कधी बघितला मेघालयातला? अमित शहानी काय काय भाषण केलं होतं तिकडे?
अमित शहा तिकडे सभेत बोलले होते की संपूर्ण देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे मेघालयामध्ये आहे, कोनराड संगमा. निकाल लागले आणि देशातल्या सगळ्यात भ्रष्ट सरकारच्या मांडीला मांडी लावून आणि शपथवी दिला पंतप्रधान आणि उप हे गृहमंत्री दोघी गेले. बघा भ्रष्ट म्हणूनही आपला तसा काय सुंदर गुणाचा पुतळा भ्रष्टाचारीने वाकलेला. मग तो भ्रष्टाचार तुम्हाला चालतो? देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी सरकारचा मुख्यमंत्री तुम्हाला चालतो, त्याच्यासोबत भाजपा सत्तेसाठी पाठ लावतो. पण आमच्यामध्ये साधासुऱ्या माणसांवरती तुम्ही ईडीच्या रेट टाकतात, सीबीआयच्या रेट टाकतात, वाट लावून टाकतात, सगळी कुटुंबियांची वाट लावतात. तिकडे हसन मुश्रीफची पत्नी सुद्धा रस्त्यावरती येऊन त्यांनी सांगितलं की आता धाडी धाडी बस झाल्या, गोळ्या घालून ठार मारा आम्हाला. कुठे नैतिकता, कुठे हिंदुत्व? लालू प्रसादच्या सुनेला सुद्धा बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही चौकशी केली. एका महिलेला बेशुद्ध पडेपर्यंत आणती, मला वाटतं त्यावेळेला गर्भवती होत्या त्या. एका गर्भवती महिलेशी तुम्ही असं वागता, हे तुमचं हिंदुत्व? घराणीच्या घराणी उद्ध्वस्त करून टाकायची, कुटुंब उद्ध्वस्त करून टाकायची, भाजपात ये नाही तर तुरुंगात जा. किती जणांना तुरुंगात टाकणार? मी मागे सुद्धा बोललेलो आहे, एकदा संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती उतरून भाजपकडे जाऊया, चला टाका आम्हाला सगळ्यांना तुरुंगात, टाका तुरुंगामध्ये. पण ही हुकुमशाही वृत्ती, मला परवा कोणीतरी विचारलं तुम्ही मोदींचा पराभव करणार का, म्हटलं मोदींचा मी व्यक्तीविरुद्ध नाही, मी वृत्तीविरुद्ध आहे. आज आपण सगळेजण इकडे आलेलो आहोत, इथे आम्ही भगवा फडकवणारच, फडकलाच पाहिजे. पण या भगव्याचं महत्व लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण बोलतो, नुसतं ते जय जयकारापुरतं बोलू नका. त्यावेळेला संपूर्ण जे एक भगव वादळ त्यांनी निर्माण केलं होतं आणि हिरवा वरवंटा तो तुकडे तोडून टाकले होते संपूर्ण देशामध्ये, हे ते जे जन्मलं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलं आणि त्यांनी आपली राजधानी आपल्या रायगडमध्ये केली, याचा अभिमान आणि तो अभिमान सात ठरवणारी वागणूक आपली असली पाहिजे. तानाजी मालुसरेंचं गाव आमच्याकडे, हे गाव त्या आमच्याकडे, 14 तळ आमच्याकडे, 14 तळ्यामध्ये सुद्धा सकाळी मी गेलो होतो, तिकडे ते वाक्य लिहिलेलं आहे की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही, मूलभूत मानवी हक्कांसाठी आहे, जो अजून संपलेला नाही. हे नॅपकिनवाले शेट घरी पाठवा, त्यांचं काही कौतुक नाही आहे मला. मला चिंता पडले की या देशामध्ये पुन्हा एकदा हुकुमशाही येते की काय, पुन्हा एकदा गुलामगिरी येते की काय, ही चिंता मला पडलेली आहे. आणि दरवेळेला आपण जे म्हणतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे, तो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर सगळ्यांचा महाराष्ट्र, हे एक सतीचं वाण हातामध्ये घेणार आहे की नाही, तुमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे की नाही, हे मला आज बघायचं आहे. निवडणुका येतात आणि निवडणुका जातात, पण कदाचित 2024 ची निवडणूक ही वृत्ती आपण गाठली नाही तर या देशातली शेवटची निवडणूक ठरेल. कारण आपली वाटचाल ही अध्यक्ष हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे. मी आणि मीच, माझ्याशिवाय कोणी नाही. जे नड्डा बोलले होते की देशात फक्त एकच पक्ष शिल्लक राहील, दुसरे कोणीच राहणार नाही, एक एक पक्ष संपवायला निघालेले आहेत. पण त्यांना एवढं कळत नाही, पक्ष म्हणजे नुसतं चिन्ह आणि नाव नसतं, पक्ष म्हणजे विचार असतो. तो विचार माझ्यासमोर बसलेला आहे. पक्ष म्हणजे विचाराची बीजं असतात, ती बीजं आता फोफावलेली आहेत. किती अटका तुम्ही कराल, किती आरोप तुम्ही कराल, आणि मग एवढीच जर का तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका का लावत नाही? लावा तुम्ही, लोकसभा लावा, विधानसभा लावा, आणि जिथे जिथे महापालिका आहे तिन्ही निवडणुका एकत्र लावा. मी त्यांना आव्हानच दिलेलं आहे की तुम्ही मोदींचं नाव घेऊन या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन येतो. मेंदेना सांगतोय, कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं कौतुक नाहीये, पण मला आहे माझ्या. तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन या, मी माझी धगधगती मशाल घेऊन मैदानात येतो. अरे काहीतरी स्वीकारा, पण नुसतं खुर्ची मिळालंय म्हणून तुम्ही पोलिसी दंडुकेशाही वापरून अत्याचार करणार असाल तर पोलिसांना सुद्धा सांगतो की सरकार येतं आणि जातं, हे सुद्धा सरकार हालायला लागलेलं आहे. मी बारसूमध्ये सांगितलं की लाठ्या मारू नका, उद्याचं येणारं सरकार या जनतेचं असणार आहे, आपलं असणार आहे.
आम्ही सूडवृत्तीने वागलो नाही, वागू इच्छित नाही. कायद्याचं पालन जरूर करा, पण कायद्याचं नाव सांगून अत्याचार कराल तर उद्या आमचं सरकार आल्यानंतर एक एक लाठीचा आम्ही हिशोब मागितल्याशिवाय राहणार नाही. एक एक लाठीचा हिशोब मागू. आम्ही सगळ्यांना आदराने वागवलेले आहे. विरोधकांना सुद्धा अगदी त्यांनी माझ्यावरती शिव्या देऊन सुद्धा अजून देखील मी माझी पातळी सोडलेली नाही, कारण सोडायची मला गरज नाही. गटारामध्ये उतरण्याची मला गरजच नाही, गटारातला किडा गटारातच राहतो, त्याची मला गरज नाही आहे. मला हे सगळे जीवाला जीव देणारे आज माझ्या हातात काहीही नसताना हे सगळेजण माझ्यासाठी जमतायत, हे आशीर्वाद मला खूप पुरेसे आहेत. हे आशीर्वाद मला खूप आहेत. आणि म्हणून परत एकदा, दम तर नव्हताच, कधीच नव्हता. म्हणून तर तिकडे ते नाक मोठे धरून शेपूट आत घालून गेलेले आहेत. जाऊ द्या. पण मगाशी गीते साहेबांनी शपथ घेतली, मला मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. मी मुख्यमंत्री कसा होतो हे कोणी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही 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 मला तुमच्या कुटुंबातले एक मानता, त्याच्या पलीकडे माझी कमाई काय? मी राज्याचं कसं नेतृत्व केलं, मी काय केलं, कसं केलं हे जगजाहीर आहे. मला काही कुठे लिहिण्याची किंवा कुठे बोलण्याची गरज नाही आहे. तुम्ही ठरवणार आहात, पण तुम्ही एक मोठ मला आवडून सांगितलं पाहिजे की उद्धवजी चिंता करू नका, हा महाडचा मतदारसंघ हा पवित्र भगव्याचं पावित्र्य राखणारा मतदारसंघ आहे. हा तानाजीचा आहे, शेलार मामाचा आहे, छत्रपती शिवरायाचा आहे. आणि आम्ही इकडे भगव्याला डाग लावणाऱ्याला गाडून त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. ही एकच शपथ घ्या. सगळ्यांना धन्यवाद देतो. अशीच साथ सोबत द्या. तुम्ही फक्त साथ सोबत द्या, मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भगवा फडकून दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.